has one test for distinguish between primary, secondary and tertiary amines. तर ही जी हंसबर्ग टेस्ट आहे हे आपण कशासाठी यूज करणार आहोत टू डिस्टिंग्विश बिटवीन आपण डिस्टिंग्विश करण्यासाठी वापरणार आहोत डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स म्हणजे तुमचा जो प्रायमरी अमाइन्स आहे ज्यांच्यामध्ये नायट्रोजन्सला दोन रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम आहे सेकंडरी अमाइन्स मध्ये नायट्रोजन्सला एक रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम आहे आणि टर्शरीला टर्शरी अमाइन्स मध्ये नायट्रोजन्सला एकही रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम्स नाही त्याच्यामुळे हे प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाइन्स हे डिफरंटली या हंसबर्ग रिएजंट सोबत डिफरंटली रिएक्शन्स करणार आहे आणि त्याच्यावरून आपण त्या रिएक्शनचं नाव ठेवलेलं आहे हंसबर्ग टेस्ट किंवा हंसबर्ग रिएजंट कशाला म्हणतात ना हे तर माहिती आहे की आपल्याला प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाइन्स सोबत यांची रिएक्शन्स करायची आहे तर नॅचरली ही जी हंसबर्ग रिएजंट टेस्ट आहे तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा हंसबर्ग रिएजंट कशाला म्हणतात हंसबर्ग रिएजंट्स तर हंसबर्ग रिएजंट कोणाला म्हणणार आहोत ज्यांच्यासोबत आपण प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाइनची रिएक्शन करणार आहोत तो केमिकल कंपाऊंड आहे बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड काय नाव आहे त्यांचं बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड यांच्यासोबत आपल्याला रिएक्शन्स करायची आहे आणि या बेन्झीन सल्फोनिल क्लोराईडला आपण हंसबर्ग रिएजंट म्हणत असतो बरोबर आहे तर याचा फॉर्म्युला आहे बेन्झीन सल्फोनिल क्लोराईडचा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बेन्झीन रिंग आहे की नाही आणि सल्फोनिल क्लोराईड SO2 Cl याला आपण बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड म्हणत असतो आणि दिस केमिकल इज कॉल्ड ॲज हंसबर्ग रिएजंट याला काय म्हणतात हंसबर्ग रिएजंट म्हणतो हा हंसबर्ग रिएजंट आपण प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी अमाइन सोबत यांचे रिएक्शन्स करू आणि यांच्यावर ह्या प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाइन्सला कसं डिस्टिंग्विश केलं जात असते ते समजून घेऊ तर सुरुवातीला आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हंसबर्ग रिएजंट जर विचारलं तर काय नाव दिसाल बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड इज कॉल्ड ॲज हंसबर्ग रिएजंट यालाच तुम्ही असंही लिहू शकता C6H5SO2Cl बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड असं सुद्धा म्हणू शकता हंसबर्ग रिएजंटला तर आता हे जेव्हा प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाइन सोबत रिएक्शन्स करणार आहे हे डिफरंटली रिएक्शन्स करणार आहे कारण आपल्या प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी अमाइन्स मध्ये डिफरंट फंक्शनल ग्रुप आहे बघा पण सर्वात पहिल्यांदा आपण या हंसबर्ग रिएजंटची कोणासोबत रिएक्शन्स करू प्रायमरी अमाइन सोबत करू कोणासोबत करू प्रायमरी अमाइन्स आता प्रायमरी अमाइन जर घेतला तुम्ही आणि या हंसबर्ग रिएजंट सोबत यांची रिएक्शन्स केली तर यांची रिएक्शन्स कशी होते ते समजून घेऊ आपण सुरुवातीला तर सर्वांना माहिती आहे प्रायमरी अमाइन्स मध्ये RNH2 असा फंक्शनल ग्रुप असते या नायट्रोजन्सला दोन रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम असतात तर सुरुवातीला आपण या प्रायमरी अमाइनची रिएक्शन जर कोणासोबत केली बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड रिएक्शन्स करत असताना हा फॉर्म्युला व्यवस्थित कसा लिहायचा तेही समजून घ्या हा Cl या साईडने लिहायचा आहे सल्फोनिल ग्रुप या साईडने लिहायचा आहे आणि हा बेन्झीन अशा प्रकारे बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड हंसबर्ग रिएजंट यांच्यासोबत जर रिएक्शन्स केली सुरुवातीला तर हा पहिला एक रिप्लेसेबल हायड्रोजन्स काढून टाकेल हा वाला हायड्रोजन्स निघून जाणार आहे एच पॉझिटिव्ह नायट्रोजन्स निगेटिव्ह इथे क्लोरीन निगेटिव्ह हा वाला पार्ट पॉझिटिव्ह असेल तर हा HCl निघून जाईल आणि हा सल्फोनिल ग्रुप इथे लागल आणि आपल्याला काय भेटणार आहे एन अल्किन बघा लक्षात ठेवायचं आहे एन अल्किन हे एनला काय अटॅच आहे अल्किन ग्रुप अटॅच आहे तर हा हायड्रोजन्स निघून जाईल आणि इथे SO2 हा ग्रुप अटॅच होऊन जाईल बघा लक्षात ठेवायचं आहे SO2 आहे ना आणि हा बेन्झीन अशा प्रकारे बघा लक्षात ठेवायचं आहे इंटरेस्टिंग आहे ही रिएक्शन मायनस HCl निघून जाईल या कंपाऊंडचं नाव काय राहणार आहे सांगा यांना आणखी ग्रुप आहे हे बेन्झीन सल्फोना अमाइड म्हणतात त्याला पहिल्या स्टेप मध्ये काय भेटल प्रायमरी मध्ये एन अल्की यांना तुमचा अल्की ग्रुप आहे हे बेन्झीन एन अल्की बेन्झीन सल्फोना अमाइड सल्फोना अमाइड सल्फोना अमाइड असं यांचं नाव आहे सल्फोना अमाइड ठीक आहे तर अशा प्रकारे तयार होईल आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हे जे एन बेन्झीन सल्फोना अमाइड आहे तर हा ऍक्च्युली हा जो हायड्रोजन्स राहिलेला आहे एक या दोन रिप्लेसेबल हायड्रोजन पैकी एक हायड्रोजन्स आपण काय केलाय रिप्लेस केलाय
पण हे जो एक हायड्रोजन्स आहे हा ऍसिडिक हायड्रोजन्स आहे याच्यामध्ये. कसा हायड्रोजन आहे? हा ऍसिडिक हायड्रोजन्स आहे. का बरं हे ऍसिडिक हायड्रोजन्स आहे? कारण हे इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे ओढते. विड्रॉइंग ग्रुप आहे हा. इलेक्ट्रॉन आपल्याकडे ओढतो, हा सुद्धा ओढतो, हा सुद्धा ओढतो. त्याच्यामुळे हा इझिली एच पॉझिटिव्ह घेऊ शकते. म्हणजे यांच्यापाशी एक ऍसिडिक हायड्रोजन असते. त्याच्यामुळं सुरुवातीला हा जो यन अल्किल बेन्झिन सल्फोनामाइड्स तयार झाला हन्सबर्ग रिएजंटची प्रायमरी अमाइन सोबत रिएक्शन्स केल्यावर, हा इन्सोल्युबल इन वॉटर असतो. हा इन्सोल्युबल कंपाऊंड असतो इन वॉटर. वॉटरमध्ये हा इन्सोल्युबल असतो. पण नंतर याला जर आपण काय केलं की हे ऍसिडिक हायड्रोजन यांच्यामध्ये असल्यामुळं यांना जर बेसमध्ये डिझॉल्व्ह केलं, बघा लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे यांची जर स्ट्रॉंग बेस सोबत यांची रिएक्शन्स केली तर दे आर रेडिली सोल्युबल इन बेस. हे बेसमध्ये रेडिली काय होतात? सोल्युबल होत असतात. तर सोल्युबल का होतात? कारण यांच्यापाशी रिप्लेसेबल हायड्रोजन आयटम आहे. या हायड्रोजनच्या जागी हा सोडियम येऊन जाईल, सॉल्ट प्लस वॉटर तयार होऊन जाईल. त्याच्यामुळं हा जो यन अल्किल बेन्झिन सल्फोना अमाइड तयार होते प्रायमरी अमाइन्स पासून, तो रेडिली या बेसमध्ये सोल्युबल होत असते. बघा लक्षात ठेवायचं आहे. आणि आपल्याला काय तयार होईल? अशा प्रकारे आर यन या नायट्रोजन निगेटिव्हवर आता इथे कोणता अटॅच होईल? सोडियम येऊन जाईल, सॉल्ट तयार होऊन जाईल आणि बाकीचा पार्ट ऍज इट इज राहील. तर अशा प्रकारे हा जो कंपाऊंड तयार होत असतो या कंपाऊंडला आपण काय म्हणणार आहोत? काय म्हणणार आहोत? यन अल्किल सोडियम बेन्झिन सल्फोनेट नावाचा सॉल्ट तयार होईल. इथे काय तयार होईल? यन अल्किल बेन्झिन, बघा लक्षात ठेवायचं, यन अल्किल बेन्झिन सल्फोनेट, सल्फोनेट सल्फोना अमाइड, सॉरी सल्फोना अमाइड, असा हा सोल्युबल कंपाऊंड तयार होईल. इट इज सोल्युबल इन NaOH. हा सोल्युबल असेल, सोल्युबल, सोल्युबल असेल वॉटर मध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे प्लस मायनस इथे H2O मी काढतो. तर तुमच्या लक्षात आलं सर्वात पहिल्यांदा प्रायमरी अमाइन्स कोणताही घेतला याची जर हन्सबर्ग रिएजंट सोबत रिएक्शन केली तर पहिल्या स्टेपमध्ये एक हायड्रोजन निघून जाईल इथचा आणि आपल्याला काय तयार होईल? यन अल्किल बेन्झिन सल्फोना अमाइड तयार होईल. हा जो यन अल्किल बेन्झिन सल्फोना अमाइड तयार झाला हा रेडिली सोल्युबल होईल. कशामध्ये? अल्कलीमध्ये, बेसमध्ये. त्याचं कारण आहे की यांच्यापाशी स्ट्रॉंग ऍसिडिक हायड्रोजन असतो. कारण हे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप याला मोर ऍसिडिक बनवत असतात. म्हणजे हे एच पॉझिटिव्ह आणि ओ एच निगेटिव्ह वॉटर म्हणून निघून जाईल बेससोबत आणि सॉल्ट तयार होईल. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल हे. त्यानंतर आता हीच रिएक्शन आपण सेकंडरी अमाइन सोबत करू. कोणासोबत करू? सेकंडरी अमाइन्स. बघा टेस्ट कशी आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. आता सेकंडरी अमाइन्स मध्ये ही रिएक्शन पूर्ण कम्प्लीट या प्रकारची होणार नाही. का होणार नाही तेही समजून घेऊ आता आपण टेस्ट म्हटल्यानंतर. तर आता सेकंडरी अमाइन्सचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, R2NH. असा हा सेकंडरी अमाइन्सचा फॉर्म्युला. यांची रिएक्शन जर आपण हन्सबर्ग रिएजंट सोबत केली, काय फॉर्म्युला आहे? बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड हा जो आहे याला आपण काय म्हणतो? हन्सबर्ग रिएजंट म्हणतो. यांच्यासोबत जर रिएक्शन केली तर पहिल्या स्टेपमध्ये सेम रिएक्शन होईल. इथे एकच रिप्लेसेबल हायड्रोजन आयटम आहे तुमचा, एकच रिप्लेसेबल हायड्रोजन आयटम आहे. हा एच पॉझिटिव्ह निघून जाईल सीएल निगेटिव्ह सोबत, बरोबर आहे, आणि हा सल्फोनिल ग्रुप इथे अटॅच होईल. आणि पहिल्या स्टेपमध्ये काय तयार होईल? असा एन एन डायल्किल, एन एन डायल्किल, हे दोन अल्किल ग्रुप ऍज इट इज राहील. इथे हा पार्ट इथे ऍड होईल, एस सी एल निघून जाईल आणि एन एन डायल्किल सल्फोना अमाइड, बेन्झिन सल्फोना अमाइड तयार होईल. तर या कंपाऊंडचं नाव काय दिसाल आता? यन यन दोन वेळेस अल्किल ग्रुप आहे म्हणून डाय अल्किल आहे ना, बेन्झिन, बेन्झिन सल्फोना अमाइड. काय म्हणसाल? सल्फोना अमाइड. अशा प्रकारे हा कंपाऊंड तयार होईल. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, मायनस एस सी एल, म्हणजे हे पहिली स्टेप सेम होणार आहे. इथे दोन हायड्रोजन होते रिप्लेसेबल, तर त्यापैकी एक हायड्रोजन आपण रिप्लेस केला यन अल्किल बेन्झिन सल्फोना अमाइड तयार केला. सेकंडरी अमाइन्स मध्ये एकच रिप्लेसेबल हायड्रोजन आहे, इथेही एक हायड्रोजन रिप्लेस केला आपण आणि एन एन डायल्किल बेन्झिन सल्फोना अमाइड तयार केला. पण आता महत्वाचा फरक आता आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर हे जो एन एन डायल्किल बेन्झिन सल्फोना अमाइड आहे
हा वॉटर मध्ये कसा आहे इन्सोल्युबल कंपाउंड आहे हा कसा आहे इन्सोल्युबल इन वॉटर वॉटर मध्ये इन्सोल्युबल आहे याला जर आता आपण बेस मध्ये ऍड केलं जसं आपण यांना बेस मध्ये ऍड केलं होतं है ना आणि तो बेस मध्ये काय झाला होता सोल्युबल झाला होता तर हा सुद्धा बेस मध्ये ऍड करतो आता आता बघा हे कशामध्ये ऍड करतो मी बेस NaOH किंवा KOH यांच्यामध्ये जर ऍड केला तर आता हा सोल्युबल होणार नाही इट इज इनसोल्युबल बघा लक्षात ठेवायचं आहे इनसोल्युबल इन बेस हा सोल्युबल होता बेस मध्ये हा इनसोल्युबल आहे का बरं ही इनसोल्युबल आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रायमरी अमाईनचा जो एक हायड्रोजन होता तो ऍसिडिक होता पण इथे आता हायड्रोजन आहे का नाही इथे हायड्रोजन नसल्यामुळं हा ऍसिडिक हायड्रोजन नसल्यामुळं हा बेस मध्ये सोल्युबल होत नाही आणि ही सेकंडरी अमाईन्स मधला डिफरन्स आहे बरोबर आहे सेकंडरी अमाईनची या जर कोणासोबत रिएक्शन केली हंसबर्ग रिएजंट सोबत केली आणि त्यांच्यामध्ये जर आपण बेस ऍड केला तर तो सोल्युबल होत नाही बरोबर आहे पण इथे जर आपण प्रायमरी अमाईनची हंसबर्ग रिएजंट सोबत रिएक्शन केली तर जो प्रॉडक्ट तयार होतो तो जर बेस मध्ये ऍड केला तर तो रेडिली सोल्युबल होत असतो बिकॉज इट कंटेन ऍसिडिक हायड्रोजन ऍटम वेअर एज तुम्ही जर आता टर्शरी अमाईन्स घेतला काय घेतला टर्शरी अमाईन्स घेतला आणि टर्शरी अमाईन्स घेऊन मी रिएक्शन केली तर टर्शरी अमाईनचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे R3N एकही रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम्स नाही आहे याची हंसबर्ग रिएजंट सोबत आपण रिएक्शन करू SO2 बेन्झिन रिंग हा झाला तुमचा हंसबर्ग रिएजंट यांच्यासोबत जर आपण यांची हिटिंग केली तर काय होणार आहे नो रिएक्शन इथे रिएक्शनच होणार नाही बघा लक्षात ठेवायचं आहे का बरं इथे रिएक्शन होणार नाहीये तर त्याचं कारणही आपल्याला सांगायचं आहे की आपल्याला माहिती आहे की हा जो टर्शरी अमाईन्स आहे या नायट्रोजन्सला एकही रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम्स नाही आहे त्याच्यामुळं हंसबर्ग रिएजंट सोबत हा रिएक्शनच करणार नाही कोण टर्शरी अमाईन्स बिकॉज अब्सेन्स ऑफ त्याचं कारण काय अब्सेन्स ऑफ हायड्रोजन ऍटम अटॅच टू नायट्रोजन ऍटम्स या नायट्रोजन ऍटम्सला हायड्रोजन ऍटम्स अटॅचच नाही आहे आणि त्याच्यामुळं आपण सांगू शकतो की टर्शरी अमाईन्स हंसबर्ग रिएजंट सोबत म्हणजे बेन्झिन सल्फोनी क्लोराईड सोबत रिएक्शनच करणार नाही तर या तीनही रिएक्शन्स अशा आहेत की जर प्रायमरी अमाईन्स हंसबर्ग रिएजंट सोबत रिएक्शन केली तर जो प्रॉडक्ट तयार होत असतो तो रेडिली बेस मध्ये सोल्युबल होत असतो व्हाईल सेकंडरी अमाईन्स जर घेतला आणि हंसबर्ग रिएजंट ऍड केला त्याच्यामध्ये तर जे प्रॉडक्ट तयार होते तर ते प्रॉडक्ट जर आपण बेस मध्ये ऍड केलं तर ते सोल्युबल होत नाही बिकॉज ऑफ अब्सेन्स ऑफ हायड्रोजन ऍटम वेअर एज टर्शरी अमाईन्स डज नॉट अंडरगो रिएक्शन विथ बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड मीन्स हंसबर्ग रिएजंट सोबत तो रिएक्शनच करत नाही बिकॉज देर इज नो रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम्स अटॅच टू द नायट्रोजन ऍटम्स दस फ्रॉम दिस फॉलोइंग थ्री रिएक्शन वी कॅन डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी अमाईन्स आता हे तर झालं मी जनरल एक घेतलं तर जे बोर्ड एक्झाम मध्ये तुम्हाला परीक्षेत विचारलं जात असते हंसबर्ग रिएजंट टेस्ट आहे की नाही तर सरळ सरळ तुम्हाला इथिल अमाईन डायथिल अमाईन ट्रायथिल अमाईन्स यांच्यामध्ये डिस्टिंग्विश करून दाखवा म्हणतात की बाय युझिंग हंसबर्ग रिएजंट टेस्ट लिहायचं पूर्ण सेमच आहे बघा लक्षात ठेवायचं आहे बस क्वेश्चन असा राहील तुमचा जो बोर्ड एक्झाम मधला क्वेश्चन असेल की या पार्टवर आहे की नाही हाऊ विल यू डिस्टिंग्विश बिटवीन इथिल अमाईन तुम्हाला क्वेश्चन्स मध्ये असा प्रकारचा क्वेश्चन असेल इथिल अमाईन त्यानंतर डायथिल अमाईन्स C2H5/2 NH आणि ट्रायथिल अमाईन्स यांना तुम्हाला काय करायचं आहे डिस्टिंग्विश करायचं आहे C2H5/3 बाय युझिंग हंसबर्ग टेस्ट या हंसबर्ग टेस्टचा वापर करून तुम्हाला या तीन अमाईनला डिस्टिंग्विश करायचं आहे असा क्वेश्चन तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये नक्कीच राहणार आहे तर असं जर विचारलं गेलं तर आता तुमच्या लक्षात असेलच की सर्वात पहिल्यांदा तुम्ही इथिल अमाईन्स म्हणजे प्रायमरी अमाईन्स सोबत रिएक्शन करसाल सर्वांना माहिती आहे की इथिल अमाईन्स मध्ये दोन रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम इथिल अमाईन्सचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे C2H5
NH2 बघा मी लिहिताना व्यवस्थित लिहितो की ते दोन रिप्लेसेबल हायड्रोजन आयटम आहे, आपल्याला एक पहिल्यांदा रिप्लेस करायचा आहे. बेंझिन सल्फोनील क्लोराईड म्हणजे हन्सबर्ग रिएजंट, बेंझिन सल्फोनील क्लोराईड यांच्यासोबत आपण यांची रिएक्शन्स करू पहिल्या स्टेपमध्ये. काय होईल पहिल्या स्टेपमध्ये सर्वांना माहिती आहे की रिएक्शन्स करत असताना हा याच्यासोबत इन्सोल्युबल कंपाउंड तयार करत हा वाला सीएल निगेटिव्ह एच पॉझिटिव्ह निघून जाईल आणि हा इथे या नायट्रोजन्सला अटॅच होईल आणि आपल्याला काय भेटेल अशा प्रकारे एन इथिल, एनला काय अटॅच होईल इथिल, अशा प्रकारे हा एक ऍसिडिक हायड्रोजन असेल एन इथिल बेन्झिन सल्फोना अमाइड तयार होईल पहिल्या स्टेपमध्ये. अशा प्रकारे बेन्झिन सल्फोना अमाइड एन इथिल बेन्झिन सल्फोना अमाइड प्लस एससीएल जे मी इथे मायनस सी एससीएल लिहितो एरोवर, है की नाही. तर अशा प्रकारे ही पहिली स्टेप काय तयार झालं आपलं एन इथिल, एनला इथिल आहे म्हणून यांचं नाव राहणार आहे एन इथिल बेन्झिन सल्फोना अमाइड, बेन्झिन सल्फोना अमाइड, सल्फोना अमाइड तयार होईल. अशा प्रकारे ही रिएक्शन होईल विच इज इन्सोल्युबल इन वॉटर, हा इन्सोल्युबल असतो. पण याला जर आपण आता कशात ऍड केलं, बेस मध्ये ऍड केलं, कायच्यात ऍड केलं बेस, त्यांच्यामध्ये जर स्ट्रॉंग बेस ऍड केला KOH म्हणा किंवा NaOH कोणताही येऊ शकतं तुम्ही, है की नाही. तर बेस मध्ये ऍड केल्यावर हा जो प्रॉडक्ट प्रायमरी अमाइन्स पासून तयार होत असतो तो रेडिली सोल्युबल होतो. त्याचं कारण आहे की हा जो हायड्रोजन्स आहे, एक हायड्रोजन जो उरलेला आहे हा ऍसिडिक हायड्रोजन्स आहे. कसा हायड्रोजन आहे हा ऍसिडिक हायड्रोजन असतो. तर हे ऍसिडिक याच्याच्या नसते की हे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे, हे आपल्याकडे इलेक्ट्रॉन्स उडतात त्याच्यामुळं हा एच इझिली देऊ शकतो, त्याच्यामुळं हे रेडिली बेस सोबत सोल्युबल होतील. आणि काय तयार करतील, पोटॅशियम एन इथिल बेन्झिन सोडियम सल्फेट तयार होईल. यांना काय इथिल राहील, एन इथिल बेन्झिन सोडियम सल्फोनामाइड तयार होईल, असा एक सॉल्ट बनल याच्यापासून. तर त्याच्यामुळे आपला जो प्रॉडक्ट तयार होईल तो राहणार आहे C2H5. आता या याच्या जागी काय घेऊन जाईल, ते पोटॅशियम येऊन जाईल के पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह, हा के इथे येऊन जाईल एच निघून जाईल, सॉल्ट तयार होईल अशा प्रकारे, है ना. हा सल्फोनामाइड ऍज इट इज राहील, पोटॅशियम सॉल्ट ऑफ सल्फोनामाइड तयार होईल हा अशा प्रकारे मायनस H2O आणि इट इज सोल्युबल, हा काय राहणार आहे सोल्युबल होऊन जाईल याच्यामध्ये, ठीक आहे. आता बघा हेच रिएक्शन जर तुम्ही आता इथिल अमाइनच्या ऐवजी डायथिल अमाइन सोबत केली असती, कोणासोबत डायथिल अमाइन सोबत, तर फरक असाच होता की इथे एक रिप्लेसेबल हायड्रोजन आयटम होता डायथिल अमाइन्स मध्ये, या नायट्रोजन आयटमला दोन इथिल ग्रुप होते नो प्रॉब्लेम, पण एक रिप्लेसेबल हायड्रोजन आयटम्स आहे. ज्या वेळेस याची आपण बेन्झिन सल्फोनील क्लोराईड सोबत रिएक्शन्स करू म्हणजे हन्सबर्ग रिएजंट यांच्यासोबत जर रिएक्शन्स केली तर सुरुवातीला पहिल्या स्टेपमध्ये याची रिएक्शन्स होणार आहे, कारण इथे रिप्लेसेबल हायड्रोजन असल्यामुळं हा HCl निघून जाईल, हा ग्रुप इथे ऍड होऊन जाईल नायट्रोजन्सला. आणि आपल्याला काय तयार होईल NN डायथिल, बघा या नायट्रोजन्सला तर दोन इथिल ग्रुप अटॅच होईल, NN डायथिल बेन्झिन सल्फोना अमाइड तयार होईल, है ना, NN डायथिल बेन्झिन सल्फोना अमाइड तयार होईल अशा प्रकारे. याला आपण NN डायथिल, है की नाही, NN डायथिल बेन्झिन सल्फोना अमाइड तयार होईल, सल्फोना अमाइड आणि इट इज इन्सोल्युबल इन वॉटर, हे काय राहणार आहे वॉटर मध्ये इन्सोल्युबल राहील, हे वरचाही वॉटर मध्ये इन्सोल्युबलच असते, बरोबर आहे. पण हे इन्सोल्युबल कंपाऊंड जेव्हा आपण कशात ऍड करून पाहू, बेस मध्ये ऍड करून पाहू, सेकंडरी अमाइन्स पासून तयार झालेला. तर यांच्यामध्ये जर आपण बेस ऍड केला असता KOH किंवा NaOH तर इथे काय झालं असतं, नो म्हणजे इन्सोल्युबल झाला असता, काय राहिला असता, इन्सोल्युबलच राहिला असता, देर इज नो रिएक्शन इज ऑकर बिकॉज देर इज नो रिप्लेसेबल हायड्रोजन आयटम्स अटॅच टू द नायट्रोजन आयटम्स आणि दॅट्स वाय द सेकंडरी अमाइन्स चा जो प्रॉडक्ट तयार होत असतो हन्सबर्ग रिएजंट सोबत, तर इट डज नॉट डिझॉल्व्ह इन बेस, हा बेस सोबत डिझॉल्व्ह होत नाही. वेअर एज ट्रायथिल अमाइन्स, जर तुम्ही इथे ट्रायथिल अमाइन्स घेतला असता, काय घेतला असा, ट्रायथिल अमाइन्स, तर ट्रायथिल अमाइन्सचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे की C2H5 by 3 N, इथे एकही रिप्लेसेबल हायड्रोजन आयटम्स नाही, त्याच्यामुळे जर याची हन्सबर्ग रिएजंट सोबत रिएक्शन केली बेन्झिन सल्फोनील क्लोराईड
बेंजीन सल्फोनी क्लोराइड इज कॉल्ड एज हंसबर्ग रिएजेंट। यांच्या सोबत जर आपण यांची डील केली तर नो रिएक्शन्स, इथे रिएक्शनच होणार नाही, बरोबर आहे की नाही? नो रिएक्शन इज ऑकर बिकॉज ऑफ अब्सेंस ऑफ हायड्रोजन एटम्स अटॅच टू द टर्शियरी अमाइन्स। Thus, from this following three reactions, we can distinguish between ethyl amines, diethyl amines and triethyl amines. Clear hai? Asha prakare. Manje, aplyala jara distinguish test vicharli astil Hansberg reagent chi. Tar aplyala tyancha madhe functional group different ahe. Tyachyamule he Hansberg reagent ya primary, secondary, tertiary amine sobat apla behavior different dakhvala. Samajla lakshat ala. Ani tyachyamule ya tinhi reactions hun. आपण प्रूव्ह करू शकतो की यामध्ये प्रायमरी अमाइन्स आहे, सेकंडरी अमाइन्स आहे किंवा टर्शरी अमाइन्स आहे की नाही। तर अशा प्रकारे इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल मी काय शिकवलेलं आहे ते। ही झाली हंसबर्ग रिएजंट। बघा आता लक्ष द्यायचं, आपण ही जी नेक्स्ट रिएक्शन समजून घेऊन राहिलो अमाइन्स मध्ये ती आहे कार्बिन अमाइन रिएक्शन्स। अतिशय महत्वाची रिएक्शन्स आहे, ऑब्जेक्टिव्हच्या बऱ्याचशा क्वेश्चन्समध्ये ही रिएक्शन्स विचारल्या जात असते। कार्बिन बघा लक्षात ठेवायचं आहे, रिएक्शनचं नाव काय? कार्बिन अमाइन, कार्बिन अमाइन रिएक्शन्स, कार्बिन अमाइन रिएक्शन्स किंवा कार्बिन अमाइन टेस्ट म्हणतात त्याला। काय म्हणतात? कार्बिन अमाइन रिएक्शन्स किंवा कार्बिन अमाइन टेस्ट। इट इज ऑल्सो कॉल्ड एज अल्की आयसोसायनाइड टेस्ट। यालाच आपण अल्की आयसोसायनाइड टेस्टही म्हणत असतो, आयसोसायनाइड टेस्ट। तर आयसोसायनाइड टेस्ट याच्यासाठी म्हटलेला आहे की हे जे कार्बिल अमाइन्स आहे की नाही, हा जो वर्ड आहे कार्बिल अमाइन्स, तर ऍक्च्युली आयसोसायनाइड म्हणजे सायनाइड आणि आयसोसायनाइड मधला फरक माहिती आहे तुम्हाला, एन ट्रिपल बॉन्ड सी म्हणजे आयसोसायनाइड आणि याला जर आपण आर ग्रुप लावला अल्किल आयसोसायनाइड म्हणत असतो। या अल्किल आयसोसायनाइड किंवा अल्किल आयसोनायट्राइलिंग म्हणतात त्याला, बघा लक्षात ठेवायचं आहे। यालाच आपण अल्की आयसोनायट्राइलही म्हणत असतो, आयसो सायनाइडच्या ऐवजी आयसो नायट्राइलही म्हणतात, आहे की नाही? तर ही जे अल्की आयसोसायनाइड आहे यालाच आपण कार्बिल अमाइन म्हणत असतो। काय म्हणत असतो? याच कंपाऊंडला काय म्हणतो? कार्बिल अमाइन म्हणत असतो। तर हे जे कार्बिल अमाइन्स आहे या कार्बिल अमाइनची व्हेरी डिसएग्रिएबल ओडर तयार होत असते या रिएक्शन्स मध्ये, व्हेरी बॅड स्मेल येते या रिएक्शन्स मध्ये या कंपाऊंडची, म्हणजे इट प्रोड्यूस व्हेरी बॅड स्मेल, त्याची खूप बॅड स्मेल येत असते आणि त्याच्यावरून आपण हे ओळखत असतो की ही डिफरंट टाईपचा कंपाऊंड आहे, म्हणजे ही रिएक्शन्स अल्किल आयसोसायनाइड टेस्ट आहे। आता बघा ही जी अल्किल आयसोसायनाइड टेस्ट आहे याचा अर्थ या टेस्ट मध्ये कार्बिल अमाइन रिएक्शन्स किंवा कार्बिल अमाइन टेस्ट मध्ये आपण फक्त आणि फक्त प्रायमरी अमाइन्सच ही टेस्ट देते, सेकंडरी किंवा टर्शरी अमाइन्स देत नाही। त्याच्यामुळे इथं महत्वाची इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे की नोट मध्ये ओनली प्रायमरी एलिफॅटिक ऑर एरोमॅटिक अमाइन्स यूज दिस टेस्ट, ओनली प्रायमरी एलिफॅटिक, प्रायमरी एलिफॅटिक अँड एलिफॅटिक अँड एरोमॅटिक कंपाऊंड्स, एरोमॅटिक अमाइन्स गिव्ह दिस टेस्ट। तर ही टेस्ट फक्त हेच अमाइन्स देत असतात, लक्षात ठेवायचं आहे, प्रायमरी एलिफॅटिक आणि एरोमॅटिक अमाइन्स। सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स डज नॉट गिव दिस टेस्ट, की सेकंडरी आणि टर्शरी अमाइन्स हे टेस्ट देत नाही, बरोबर आहे? मग आता ही जी टेस्ट आहे या टेस्ट मध्ये आपण कोणाकोणाची रिएक्शन्स करत असतो हे तर माहिती झालं की प्रायमरी एलिफॅटिक किंवा एरोमॅटिक अमाइन्स असेल, प्रायमरी एलिफॅटिक किंवा एरोमॅटिक अमाइन्स असेल, प्रायमरी अमाइन्स आपल्याला पाहिजेच, आहे ना? तर दुसरा कोणता केमिकल असतो ज्याच्यासोबत आपण ही रिएक्शन्स करत असतो ज्याला आपण अल्किल आयसोसायनाइड टेस्ट किंवा कार्बिल अमाइन टेस्ट म्हणत असतो। तर या प्रायमरी अमाइन्स आपण स्ट्रॉंगली हिटिंग करत असतो कोणासोबत? क्लोरोफॉर्म, क्लोरोफॉर्म सोबत, आहे की नाही? स्ट्रॉंगली हिट करतो याला कोणत्या मीडियम मध्ये? अल्कलाई म्हणजे अल्कोहोलिक अल्कली सोबत। अल्कोहोलिक अल्कली म्हणजे अल्कली म्हटलं की फर्स्ट ग्रुपचे जे हायड्रोक्साईड असतात त्यांना आपण अल्कली म्हणत असतो, यांच्यासोबत स्ट्रॉंगली हिटिंग करत असतो। म्हणून आपल्याला जर कार्बिल अमाइन रिएक्शन म्हटली असतं, इट इज द रिएक्शन इन विच प्रायमरी एलिफॅटिक ऑर एरोमॅटिक अमाइन्स वेन स्ट्रॉंगली हिटिंग विथ क्लोरोफॉर्म इन अल्कोहोलिक अल्कली वी गेट कार्बिल अमाइन किंवा अल्किल आयसोसायनाइड।
आपल्याला काय मिळते असा अल्की आयसोसायनाइन किंवा याला आपण काय म्हणत असतो कार्बिन अमाइन सुद्धा म्हणत असतो है की नाही कॉल्ड एज अल्की आयसोसायनाइन टेस्ट विच हॅज व्हेरी डिसएग्रीएबल ओडर और व्हेरी बॅड ओडर तयार होत असते प्लस साइड प्रोडक्ट या रिएक्शन्स मध्ये इथे आपल्याला थ्राइस घ्यावं लागेल मी बॅलन्स कसं करायचं आहे ते समजावून सांगतो थ्राइस KCl प्लस थ्राइस H2 तर हे तर रिएक्शनची इन्फॉर्मेशन आहे म्हणजे तुम्हाला जर विचारलं गेलं की राईट अँड नोट ऑन कार्बिलामाइन रिएक्शन इट इज द रिएक्शन इन विच प्रायमरी एलिफॅटिक और एरोमॅटिक अमाइन्स वेन हीटेड विथ क्लोरोफॉर्म इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोलिक अल्कली वी गेट अल्किल आयसोसायनाइड विच हॅज व्हेरी ऑफेन्सिव्ह स्मेल किंवा डिसएग्रीएबल ओडर म्हणा किंवा व्हेरी बॅड स्मेल म्हणा कॉल्ड एज कार्बिलामाइन रिएक्शन ठीक आहे सेकंडरी और टर्शरी अमाइन्स डज नॉट गिव्ह दिस टेस्ट आता रिएक्शन आपण बॅलन्स कशी करायची ते मी शॉर्टकट मध्ये थोडक्यात समजावून सांगतो जसं एक एक्झाम्पल घेऊ आपण आता इथे एलिफॅटिक अमाइन्स पहिल्यांदा एक इथिल अमाइन घेतला आपण काय घेतला आहे इथिल अमाइन्स तर या इथिल अमाइन्स मध्ये नायट्रोजन्सला दोन रिप्लेसेबल हायड्रोजन आहे टाका मी क्लोरोफॉर्म थोडा लिहित असताना असा लिहिला बघा लक्षात ठेवा साहेब हे प्रायमरी अमाइन्स ही असा लिहू थोडंसं यांचे दोन्ही हायड्रोजन्स आपल्याला काढायचे आहे रिप्लेसेबल त्यानंतर क्लोरोफॉर्म लिहित असताना मी CHCl3 असं लिहितो आहे की नाही थोडं असं याला आपण थोडं फोडून लिहितो क्लोरोफॉर्म आणि यांची अल्कोहोलिक अल्कली सोबत रिएक्शन करायची आहे म्हणजे KOH आणि KOH यांच्यासोबत अल्कोहोलिक अल्कली सोबत आहे ना याला आपण स्ट्रॉंगली हीटिंग करू काय होईल या रिएक्शन मध्ये हे जे हायड्रोजन असतील हे हायड्रोजन कोणाला घेऊन जातील या OH ला म्हणून आपण इथे थ्राइस KOH घेतलेलं आहे म्हणजे आपला साईड प्रॉडक्ट काय भेटणार आहे एक थ्राइस H2O भेटणार आहे बघा लक्षात ठेवायचं आहे हे तीन KCl निघून जातील हा एक KCl हा एक KCl आणि हा एक KCl निघून जाईल म्हणून दुसरा साईड प्रॉडक्ट तुमचा थ्राइस KCl निघून जाईल आणि बघा या रिएक्शन मध्ये आता राहिलं काय आपलं इथिल नायट्रोजन आणि हा कार्बन इथिल राहिला एक नायट्रोजन राहिला आणि एक कार्बन राहिला आहे की नाही म्हणजेच इथिल आयसोसायनाइड तयार होईल ज्याला आपण कार्बिलामाइन्स म्हणू शकतो इथिल कार्बिलामाइन्स सुद्धा म्हणू शकतो अशा प्रकारे C2H5N आणि C म्हणजेच इथिल आयसोसायनाइड तयार होईल किंवा यालाच आपण इथिल कार्बिलामाइन म्हणतो इथिल कार्बिलामाइन्स बघा कार्बिलामाइन्स असा तयार होत असतो आणि विच हॅव व्हेरी डिसएग्रीएबल ओडर और ऑफेन्सिव्ह स्मेल त्याच्यावरच ओळखतो आपण की हा कार्बिलामाइन टेस्ट आहे आता हीच रिएक्शन मी दुसरा कोणताही प्रायमरी अमाइन्स घेतला हे तर एलिफॅटिक अमाइन झाला इथिल अमाइन आहे की नाही तर ही ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन सुद्धा ही रिएक्शन देत असते त्या ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन्स मध्ये जर ही रिएक्शन केली तर आपण ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइनचं एक्झाम्पल कोणतं घेऊ ॲनिलिन तर या ॲनिलिन पशी ही दोन रिप्लेसेबल हायड्रोजन आयटम आहे की नाही तर रिएक्शन फंक्शनल ग्रुपवरच होणार आहे चेंज फक्त फंक्शनल ग्रुपवरच होत असते आपण क्लोरोफॉर्म सोबत रिएक्शन करू CHCl3 आहे की नाही अशा प्रकारे जर लिहिलं असेल आपण आणि यांची रिएक्शन कोणासोबत केली अल्कोहोलिक अल्कली थ्राइस KOH का घ्यावं लागते आता तुमच्या लक्षात आलं असेल तुम्ही डायरेक्ट या पद्धतीनं ती रिएक्शन करायचे आहे मी हे समजावून सांगण्यासाठी बॅलन्स कशी करायची त्यासाठी समजावून सांगून राहिलो तर हे सर्वच हायड्रोजन आपण OH सोबत कंबाईन करून वॉटर मॉलिक्युल काढून टाकू म्हणजे या रिएक्शन मधलं बाय प्रोडक्ट आपण थ्राइस H2O आहे ना नंतर या रिएक्शन मध्ये थ्राइस KCl निघून जातील हे KCl हे KCl आणि हे KCl थ्राइस KCl एक साईड प्रोडक्ट तयार होईल आणि आता उरलेलं काय आपलं एक बेन्झिन नायट्रोजन्स आणि कार्बन आहे की नाही हा बेन्झिन आहे आपला त्यानंतर एक नायट्रोजन्स आहे आणि एक कार्बन आहे म्हणजे बेन्झिन आयसोसायनाइड तयार होईल म्हणजे याला सहज फिनिल आयसोसायनाइड म्हणतो फिनिल आयसोसायनाइड किंवा नायट्राइलही म्हणतात त्याला किंवा फिनिल कार्बिलामाइन्स काय म्हणतात त्याला फिनिल कार्बिलामाइन्स आणि विचारो व्हेरी ऑफेन्सिव्ह स्मेल याला खूप ऑफेन्सिव्ह स्मेल असते तर ही सुद्धा रिएक्शन कोणाची रिएक्शन आहे कार्बिलामाइन टेस्ट म्हणतो आपण याला लक्षात ठेवायचं आहे तर हे जर आपण सेकंडरी आणि टर्शरी अमाइन सोबत ही रिएक्शन केली तर ही रिएक्शन होणार नाही
आणि म्हणून आपण जेव्हा यांच्यामध्ये सांगतो की कार्बिन अमाइन्स रिएक्शन्स ओनली यूज फॉर द प्रायमरी अमाइन्स, फक्त हे कोणासाठी रिएक्शन्स आहे, प्रायमरी अमाइन्स ही रिएक्शन्स करत असतात, सेकंडरी किंवा टर्शरी अमाइन्स डज नॉट गिव्ह दिस टेस्ट. म्हणजे जर मी म्हटलं असतं की यापैकी कोणता अमाइन्स हा टेस्ट देतो, जसं मी ऑप्शन मध्ये दिलं असतं तुम्हाला एक अशा प्रकारे दिलं असतं एनिलिन, सेकंड ऑप्शन मध्ये दिलं असतं मी हा वाला कंपाऊंड आहे की नाही NHCH3, तिसरा कंपाऊंड मी तुम्हाला असा दिला असता सायक्लोहेक्सीन अमाइन, आणि चौथा कंपाऊंड असा दिला असता CH3/3N. तर तुम्ही सांगू शकले असते की यापैकी कोणता कंपाऊंड हा कार्बिल अमाइन टेस्ट देणार नाही. तर कार्बिल अमाइन टेस्ट कोण देणार नाही, हा वाला तुमचा सेकंडरी वाला आहे, त्याच्यामुळे हा वाला कार्बिल अमाइन टेस्ट देणार नाही. हा वाला तुमचा टर्शरी अमाइन्स आहे, त्याच्यामुळे हा सुद्धा कार्बिल अमाइन टेस्ट देणार नाही. आणि हा वाला तुमचा प्रायमरी अमाइन्स आहे, प्रायमरी म्हणतो ॲलिफॅटिक अमाइन्स असो का ॲरोमॅटिक अमाइन्स असतो, तर हा कार्बिल अमाइन टेस्ट देईल. हा फंक्शनल ग्रुप आहे, हा प्रायमरी अमाइन्स आहे, त्याच्यामुळे कार्बिल अमाइन टेस्ट देईल. तर त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेलच की जे काही प्रायमरी अमाइन्स असतात तेच देतात, सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स, सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स जे असतात, टर्शरी अमाइन्स डज नॉट यूज दिस टेस्ट, अमाइन्स डज नॉट यूज दिस टेस्ट, डज नॉट गिव्ह दिस टेस्ट, दिस टेस्ट हे टेस्ट देत नाही. क्लिअर आहे असं, म्हणजे एकदम क्रिस्टल क्लिअर असलं पाहिजे की आपण हे कोणतीही रिएक्शन जर करत असेल तर कार्बिल अमाइन टेस्ट हे फक्त आणि फक्त प्रायमरी ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक अमाइन्स देऊ शकतात, है की नाही. तुम्ही कोणताही प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन्स घ्या किंवा ॲरोमॅटिक अमाइन्स घ्या जो कार्बिल अमाइन टेस्ट देईल, आणि त्यांच्यापासून जो तयार होत असते आयसोसायनेट त्यालाच आपण कार्बिल अमाइन्स म्हणत असतो. आणि या रिएक्शनमध्ये जे प्रॉडक्ट तयार होत असते विच हॅव व्हेरी डिसॲग्रिएबल ओडर, मीन्स व्हेरी बॅड ओडर, बॅड स्मेल, आणि फ्रॉम दिस स्मेल वी कॅन conclude that it is the isocyanate test or isocyanate reactions, and it is only given for the primary aliphatic as well as aromatic amines, not for the secondary or tertiary amines. Clear hai? For example jar ajun dilo mi tar tumhi ti reactions karun daku shakta, ashi kontahi example deu dya apan hi carbyl amine reactions karun daku shakto, barabar hai? For example example deu apan jasa cyclohexyl amine ghetla hai, सायक्लोहेक्सीन अमाइन याचं नाव काय राहणार आहे, ॲलिफॅटिक अमाइन्स आहे, सायक्लो सायक्लिक असल्यामुळं सहा कार्बन असल्यामुळं हेक्सीन अमाइन हा जर घेतला आपण आणि यांची कोणासोबत रिएक्शन केली, हिटिंग क्लोरोफॉर्म सोबत केली, बरोबर आहे, CHCl3 कोणत्या मीडियम मध्ये, अल्कोहोलिक अल्कली KOH किंवा NOH कोणत्या मीडियम मध्ये, अल्कोहोलिक मीडियम मध्ये आहे ना, स्ट्रॉंगली हिटिंग केलं तर काय होणार आहे, हे जे हायड्रोजन्स आहेत हे हायड्रोजन, हे हायड्रोजन्स आणि 3OH हे काय निघून जातील, थ्राईस H2O म्हणून निघून जातील, बरोबर आहे. त्यानंतर हे 3K आणि Cl थ्राईस KCl म्हणून निघून जाईल साईड प्रोडक्ट. आता काय राहील, हा जो सायक्लोहेक्सीन नायट्रोजन्स आणि कार्बन हा जो सायक्लोहेक्सीन ग्रुप आहे आपला, त्यानंतर आपला नायट्रोजन्स आणि कार्बन अशा प्रकारे असा प्रॉडक्ट तयार होईल, त्याचं नाव काय राहणार आहे, सायक्लो हेक्सीन आयसोसायनाइड, आयसोसायनाइड किंवा कार्बिल अमाइन. क्लिअर आहे, असे कोणतेही एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही या प्रकारे. सेकंड तुम्हाला अशाही प्रकारे एक्झाम्पल दिलं असतं, हे वाला तुमचा प्रायमरी अमाइन्स असतात, सेकंडरी ब्युटील अमाइन्स, आणि यांची रिएक्शन सुद्धा क्लोरोफॉर्म सोबत केल्या गेली असती इन अल्कोहोलिक अल्कली कोणत्या मीडियम मध्ये, अल्कोहोलिक, स्ट्रॉंगली हिटिंग करत असतो आपण याला, हिट करत असतो. काय होईल, हा वाला फंक्शनल ग्रुप जो आहे तो आयसोसायनाइट मध्ये कन्वर्ट होईल, हा 3KCl हे 2CH 1H आणि हा OH साईड प्रोडक्ट तयार होईल, बाकी रिएक्शन मध्ये काहीच होणार नाही. या फंक्शनल ग्रुपचं कन्वर्शन आयसोसायनाइट मध्ये होईल, NC आहे की नाही, प्लस साईड प्रोडक्ट काय तयार होतील, थ्राईस KCl प्लस थ्राईस H2O, बरोबर आहे. अशा प्रकारे यालाच आपण सेकंडरी ब्युटील, सेकंडरी ब्युटील आयसोसायनाइट म्हणणार आहोत, काय म्हणणार आहोत, सेकंडरी ब्युटील आयसोसायनाइट तयार होईल. समजलं लक्षात आलं, सेकंडरी ब्युटील अमाइन्स हा वाला आहे, सेकंडरी ब्युटील अमाइन्स पासून सेकंडरी ब्युटील आयसोसायनाइट तयार करू शकतो. तर दिस इज सम एक्झाम्पल फॉर द आयसोसायनाइट,
हे आयसोसायनाइड टेस्टचे काही एग्जांपल आहे, तर हे लक्षात आलं असेल तुम्हाला आयसोसायनाइड टेस्ट. नंतर आता रिएक्शन्स विथ अल्डिहाइड अँड कीटोन्स. नेक्स्ट आपल्याला कोणासोबत रिएक्शन्स करायचे आहे? अल्डिहाइड आणि कीटोन सोबत रिएक्शन्स करायचे आहे. ज्या रिएक्शन्स करायच्या आपल्याला, रिएक्शन्स विथ कार्बोनिल कंपाउंड्स म्हणजे रिएक्शन्स ऑफ अमाइन्स विथ अल्डिहाइड अँड कीटोन्स, प्रायमरी अमाइनचे. आणि म्हणून नेक्स्ट रिएक्शन्स आपल्याला जी रिएक्शन्स करायची आहे ती आहे रिएक्शन्स विथ अल्डिहाइड अँड कीटोन्स. कोणासोबत करू आता आपण? अल्डिहाइड आणि कीटोन सोबत रिएक्शन्स करू. कोणाच्या? अमाइनच्या. रिएक्शन्स ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स आहे की नाही विथ प्रायमरी अमाइन्स. फक्त आपण प्रायमरी अमाइन सोबतच करणार आहोत, सेकंडरी नाही, प्रायमरी अमाइन्स लक्ष ठेवायचं आहे. दॅट इज कार्बोनिल ग्रुप सोबत रिएक्शन करणार आहोत. सी डबल बॉन्ड ओ ग्रुप कोणामध्ये असते? अल्डिहाइड आणि कीटोन्स मध्ये. तर ही जी रिएक्शन्स आहेत हे याला आपण कंडेन्सेशन रिएक्शन्स म्हणत असतो. कोणती रिएक्शन्स? कंडेन्सेशन रिएक्शन्स. कंडेन्सेशन रिएक्शन्स म्हणजे काय असते माहिती आहे का? दोन मॉलिक्यूल जेव्हा जॉईंट होत असतात त्यांच्यामधून एक न्यूट्रल वॉटर मॉलिक्यूल निघून जात असेल आणि जो प्रॉडक्ट तयार होत असते त्याला आपण कंडेन्सेशन रिएक्शन म्हणतो. बरोबर आहे? तर इथे होते काय की हे फक्त प्रायमरी अमाइन सोबतच राहणार आहे. कोणासोबत करणार आहोत आपण? प्रायमरी अमाइन्स हे अल्डिहाइड अँड कीटोन सोबत कंडेन्सेशन रिएक्शन करत असते. म्हणून आता रिएक्शन्स करत असताना सर्वात पहिल्यांदा आपण इथे घेतला कोणता असता? आपला प्रायमरी अमाइन्स. अल्डिहाइड अँड कीटोन सोबत रिएक्शन करत असताना तर आपल्याला माहिती आहे की प्रायमरी अमाइन्स मध्ये असे दोन रिप्लेसेबल हायड्रोजन आयटम असतात. यांची कोणत्याही अल्डिहाइड किंवा किटोन सोबत जर रिएक्शन केली असती तर आता मी लिहित असताना थोडा अल्डिहाइड किटोन असा फंक्शनल ग्रुप असेल, आहे की नाही? इथेही तुम्ही डायरेक्ट असं लिहिलं तरी चालतं एनएच2. तर हा प्रायमरी अमाइन जर घेतला आपण, प्रायमरी अमाइन्स ऍलिफॅटिक असो का ऍरोमॅटिक अमाइन्स असो, यांची जर आपण कोणासोबत रिएक्शन केली अल्डिहाइड किंवा किटोन, आम्हाला कोणताही राहू शकते. इथे जर एचएच असेल तर अल्डिहाइड किंवा आर आर असेल तर किटोन. बरोबर आहे की नाही? कार्बोनिल कंपाऊंड सोबत इन ऍसिडिक कंडिशन्स मध्ये. कोणत्या कंडिशन्स मध्ये? ऍसिडिक कंडिशन्स मध्ये जर रिएक्शन केली तर कंडेन्सेशन रिएक्शन होते. कंडेन्सेशन म्हणजे दोन मॉलिक्यूल जेव्हा जॉईंट होत असतात तर त्यांच्यामधून एक सर्टन न्यूट्रल मॉलिक्यूल एलिमिनेट होत असते. हे या कार्बोनिल कंपाऊंडची प्रॉपर्टी आहे कंडेन्सेशन रिएक्शन करण्याची. तो बऱ्याचशा कंपाऊंड सोबत कंडेन्सेशन रिएक्शन करतो. कोण? अल्डिहाइड आणि किटोन म्हणजे कार्बोनिल कंपाऊंड, म्हणजे याच्यातला ऑक्सिजन आणि या फंक्शनल ग्रुप मधला हायड्रोजन एलिमिनेट होईल आणि वी गेट सिप्स बेस. आपल्याला जो बेस तयार होतो त्याला आपण सिप बेस, सिप्स बेस म्हणत असतो. डबल बॉन्ड सी अशा प्रकारचा प्लस एच टू निघून जाईल, कंडेन्स प्रॉडक्ट तयार होईल, दॅट इज कॉल्ड ॲज सिप्स बेस. याला काय म्हणतात? सिप्स बेस म्हणतात. काय म्हणतात? सिप्स बेस. हे यालाच एक दुसरंही नाव आहे, ते आहे अझो मिथाइन. काय म्हणतो आपण याला? अझो मिथाइन्स तयार होत असते. सिप्स बेस दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अझो मिथाइन. अझो मिथाइन सुद्धा म्हणतात. तर अशी कंडेन्सेशन रिएक्शन अल्डिहाइड आणि किटोन कोणासोबत देतो? प्रायमरी अमाइन सोबत. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही इथे एक एक्झाम्पल घेतला तर, आहे की नाही? तर सर्वात पहिले आपण एक प्रायमरी अमाइन्स घेऊ, इथिल अमाइन. कोणता घेतला? इथिल अमाइन घेतला एक आणि यांची रिएक्शन ऍसिडा अल्डिहाइड सोबत करू. किटोन किंवा अल्डिहाइड पाहिजे ना, तर ऍसिडा अल्डिहाइड. बस आता लिहिताना अल्डिहाइड व्यवस्थित लिहायचा आहे. हा वाला ऍसिडा अल्डिहाइड म्हणजे दोन कार्बन वाला अल्डिहाइड तुम्ही घेतला, कोणासोबत रिएक्शन केली? ऍसिडा अल्डिहाइड किंवा इथिनॉल म्हणत असतो आपण. कोणाची? इथिल अमाइनची. बघा लक्ष ठेवायचं, इथिल अमाइनची. कोणाच्या कंडिशन्स मध्ये करायची आहे? ऍसिडिक कंडिशन्स मध्ये. आणि स्ट्रॉंगली हिटिंग केलं आपण की हे कंडेन्सेशन होत असते, याच्यातून वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होत असतो आणि आपल्याला एक सिक्स बेस तयार होतो. बघा हा सी टू एच फाईव्ह कंडेन्स प्रॉडक्ट तयार होईल, एन सी टू एच फाईव्ह एन. हे एच टू ओ निघून जाईल, डबल बॉन्ड लागून जाईल ऍज इट इज, एक एच आणि इथे सी एच थ्री. बस फंक्शनल ग्रुप चेंज झाला, सिक्स बेस तयार झाला कंडेन्स प्रॉडक्ट, प्लस एच टू ओ निघून जाणार आहे, काय निघून जाईल? एच टू ओ. तर अशा प्रकारे ही जी रिएक्शन तयार झाली ते या कंपाऊंडचं नाव देता आलं पाहिजे आपल्याला. तुम्हाला माहिती आहे ना जिमिनल डायलाइड माहिती आहे? तर हा वाला जो जिमिनल डायलाइड आहे याचं कॉमन नेम काय म्हणत असतो माहिती आहे का? इथिलिडी. काय म्हणत असतात? इथिलिडी, आहे ना? आता मी हे जर का क्लोरीन काढून टाकले असते तर हा जो कंपाऊंड आहे डबल बॉन्ड तो हे इथिलिडीन टाईपचे कार्बन आहे. कसे आहे तर इथिलिडी म्हणजे हा वाला पोर्शन जो आहे तुमचा तो वाला कोणता आहे? इथिलिडीन, आहे की नाही?
म्हणून याचं नावच देतो मी. हे दोन कार्बन आहे म्हणून ई टी एच, आणि हे जिमिनल सारखे आहे म्हणून इथिलिडीन. काय असते इथिलमाइन, हा इथिल आणि नायट्रोजन्स आहे म्हणजे इथिलिडीन इथिल अमाइन असा तयार होत असतो. दॅट इज कॉल्ड ॲज शिप्स बेस. यालाच आपण काय म्हणत असतो, शिप्स बेस म्हणत असतो. क्लिअर आहे? अशा प्रकारे कंडेन्स प्रॉडक्ट तयार होईल. चला मी अल्डिहाइडच्या ऐवजी किटोन घेतो. आता हाच इथिल अमाइन घेतला आपण एक, बघा लक्षात ठेवायचं आहे. या इथिल अमाइनची आता कंडेन्सेशन रिएक्शन अल्डिहाइडच्या ऐवजी किटोन घेतो मी. कंडेन्सेशनच होणार आहे, बस सेम रिएक्शन होईल. कार्बोनियम ग्रुप ऍज इट इज ऍसिटोन घेऊ आपण. याला आपण ऍसिटोन म्हणतो किंवा डायमिथिल किटोन म्हणतो किंवा प्रोपेनोन म्हणतो आयपीएसएल. हे या प्रायमरी अमाइन सोबत म्हणजे इथिल अमाइन सोबत काय करल, कंडेन्सेशन रिएक्शन करल ऍसिडिक कंडिशन मध्ये, है ना. कंडेन्सेशन रिएक्शन करल म्हणजेच काय होईल, इथून एच टू काय होऊन जाईल, रिमूव्ह होऊन जाईल आणि आपल्याला एक कंडेन्स प्रॉडक्ट तयार होईल ज्याला आपण सिक्स बेस म्हणत असतो. डबल बॉन्ड सी सी एच थ्री सी एच थ्री, काहीच केलं नाही हे ऍज इट इज ठेवलं, फक्त हे एच टू ओ काढला, हा नायट्रोजन इथे जोडला, है की नाही, आणि एच टू ओ बाहेर प्रॉडक्ट तयार होऊन जाईल. तर हा कंडेन्स प्रॉडक्ट तयार होईल एच टू ओ. काय नाव आहे याचं सांगा आता तुम्हाला. मी आत्ताच सांगितलंय की हा वाला जो पार्ट असतो आपला हा जिमिनल डायहलाइड सारखा आहे, जसं इथिलिडीन होता. तर आता इथे जर मी सी एच थ्री घेतला असता तर याला काय म्हटलं असतं आपण, आयसो प्रोपिलिडीन. काय म्हटलं असतं, आयसो प्रोपिलिडीन टाईपचा कार्बन आहे, म्हणजे हे आयसो प्रोपिलिडीन आहे आणि हे इथिल अमाइन, म्हणून याचं नाव राहिलं असतं आता आयसो प्रोपिलिडीन. कोणासाठी आलं हे, या पार्टसाठी आयसो प्रोपिलिडीन, आणि हा इथिल अमाइन. काय आहे, इथिल अमाइन असा प्रॉडक्ट तयार झाला असता. दिस इज कॉल्ड ॲज सिक्स बेस. याला आपण सिक्स बेस म्हणत असतो. क्लिअर आहे? असंच तुम्ही ॲरोमॅटिक अमाइन जरी घेतला तरी चालते. समजलं, लक्षात आलं का? मी ॲरोमॅटिक अमाइन सोबतही रिएक्शन्स करून दाखवतो तुम्हाला. हे तर ॲरोमॅटिक अमाइन जरी घेतला तरीही कंडेन्सेशन रिएक्शन्स करेल, पण प्रायमरी अमाइन्स पाहिजे. काय पाहिजे, प्रायमरी अमाइन्स, सेकंडरी अमाइन्स नाही. प्रायमरी अमाइन्स हे कंडेन्सेशन रिएक्शन्स करतात कोणासोबत, अल्डिहाइड आणि किटोन सोबत. फॉर एक्झाम्पल आता मी ॲरोमॅटिक अमाइन्स एक एक्झाम्पल घेतो. ॲरोमॅटिक अमाइन्स मध्ये ॲनिलिन, सर्वांना माहिती आहे की बेन्झिनवर NH2 म्हणजे ॲनिलिन, यांची रिएक्शन्स मी आता कोणासोबत करतो, बेन्झाल्डिहाइड सोबत करतो. कोणासोबत, बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइड म्हणजे माहिती आहे ना, हा वाला अल्डिहाइड आहे आणि याला आपण कोणाला अटॅच करणार आहोत, बेन्झिन रिंगला अटॅच करू, तर याला आपण बेन्झाल्डिहाइड म्हणू, है ना. तर कोणत्या कंडिशन्स मध्ये रिएक्शन करू, ही ऍसिडिक कंडिशन्स मध्ये. तर सर्वांना माहिती आहे की अल्डिहाइड आणि प्रायमरी अमाइन्स असेल तर यांच्यामध्ये ऍसिडिक कंडिशन मध्ये कंडेन्सेशन रिएक्शन होते. काय होते, कंडेन्सेशन रिएक्शन होते. तर हा कंपाऊंड जो आहे याला आपण ॲनिलिन म्हणत असतो आणि याला काय म्हणत असतो, बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइड अशा प्रकारे. क्लिअर आहे? तर यांच्यासोबत कंडेन्सेशन रिएक्शन होऊन काय होणार आहे, हा तर रिंग ऍज इट इज राईट, इथे मी नायट्रोजन ही ऍज इट इज राईट, बस हे दोन हायड्रोजन आणि ऑक्सिजन निघून जाईल, बाकी हा कार्बन ऍज इट इज जुळत, हे बेन्झिन रिंग ही ऍज इट इज राईट. बरोबर आहे की नाही? प्लस एच टू ओ कंडेन्स प्रोडक्ट तयार होईल. काय नाव देसाल बरं याला, तर पार्टला आपण ॲनिलिन म्हणतो. हा वाला आपला लिडिन सारखा येत असतो, म्हणजे आता काय येणार आहे, हे बेन्झिलिडीन. काय म्हणणार आहे तुम्ही याला, बेन्झिलिडीन. या पार्टला आपण काय म्हणू, बेन्झिलिडीन. ॲनिलिन या पार्टला काय म्हणतो आपण, ॲनिलिन, म्हणजे याचे नावही समजले पाहिजे कसे आले म्हणून. बेन्झिलिडीन ॲनिलिन तयार होईल. क्लिअर आहे? कंडेन्स प्रॉडक्ट. सिमिलरली आपण दुसरी रिएक्शन घेऊ शकतो. असाच हे ॲनिलिन जर घेतला आणि ॲलिफॅटिक अल्डिहाइड किंवा किटोन घेतला, कोणताही घ्या, मी आता ॲसिटोन घेतो. काय घेतो, ॲसिटोन. अशा प्रकारे डायमिथिल किटोन ॲसिटोन सोबत यांची रिएक्शन केली ऍसिडिक कंडिशन मध्ये. रिएक्शन स्मार्ट करायचं कामच नाही, कंडेन्सेशन रिएक्शन होणारच आहे. हा प्रायमरी अमाइन्स आणि हा कार्बोनियम ग्रुप मधला ऑक्सिजन एच टू ओ रिमूव्ह होऊन जाईल आणि आपल्याला काय भेटणार आहे, हा तर ॲनिलिन ऍज इट इज राहील तुमचा नायट्रोजन. इथे डबल बॉन्ड, हा डबल बॉन्ड होईल आणि इथे सी सी एच थ्री सी एच थ्री प्लस एच टू ओ असा कंडेन्स प्रॉडक्ट तयार होतो. तर याला काय म्हणतो, आता सांगितलं मी तुम्हाला आयसो प्रोपिलिडीन, आयसो
प्रोपिलीडीन या नावाने ओळखले जात असते आणि हा एनिलीन आहे. बेंझिन वर एनएच म्हणजे एनिलीन. तर असा हा कंपाउंड तयार होत असतो. दिस इज कॉल्ड एज सिप्स बेस. यांना काय म्हटलं जात असते? सिप्स बेस. तर तुम्हाला सिप्स बेस म्हणून जर विचारलं तरी समजलं पाहिजे की या दोन कंपाऊंडचा तो काय कंडेन्स प्रॉडक्ट असतो. तर दिस इज द केमिकल रिएक्शन्स बिटवीन अल्डिहाइड एंड कीटोन्स विथ प्रायमरी अमाइन्स. देयर आर सेकंडरी अमाइन्स एंड टर्शियरी अमाइन्स डज नॉट गिव्स द कंडेन्स प्रॉडक्ट बिकॉज दे आर डू नॉट हॅव टू रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम. ओके, तर हे झालं तुमचं रिएक्शन्स विथ अल्डिहाइड एंड कीटोन्स विथ अमाइन्स.